पिंपरी चिंचवड महापालिकेचे प्रशासन आणि पोलीस यंत्रणा माणसांचे मुर्दे पाडायची वाट पाहते की काय अशी शंका येते. लोकप्रतिनिधी नसल्याने 2.5 वर्षात प्रशासन अक्षरशः गेंड्याच्या कातडीचं झालंय. जाब विचारायला कोणी बाप माणूस नसल्याने मनाचे राज्य आहे. शेकडो कोटींचा मलिदा खाऊन हे बाबू सुस्तावलेत, मस्त बाल बनलेत. काल डोंबिवलीत आग लागून 6-7 निष्पाप जीव होरपळून मेले. आगीत गोरगरिबांचे संसार उघड्यावर आले. पिंपरी चिंचवड शहरात आजवर अशा घटनांची घंटीच नाही. 7 वर्षांपूर्वी भोसरीत साई केमिकल्स उद्योगात आग लागून 9 महिलांचा जळून कोळसा झाल्याची घटना आजही अंगावर शहारे आणते. वाटले होते त्यानंतर प्रशासन शहाणे होईल, पण कसे काय. गेल्या 2-3 वर्षातील घटनांचा मागोवा घेतला तरी हे बद्धड प्रशासन किती धुंदीत आहे हे लक्षात येईल. पूर्णानगर येथे एका हार्डवेअरच्या दुकानातील पोटमाळ्यावर आग लागली आणि अख्खे 5 जणांचे कुटुंब जळून खाक झाले. रुपीनगर तळवडे भागातील मेणबत्ती की फटाका कारखान्यात आग लागली आणि तिथेही 10 महिला कामगारांची राख रांगोळी झाली. वालेकरवाडीत एका कोळशाच्या वखारीत पोटमाळ्यावर झोपलेले दोघे भाऊ आगीत कोळसा होऊन संपले. एका पाठोपाठ अशा घटना घडल्या, पण पालिकेचा अग्निशमन विभाग झोपेचे सोंग घेऊन होता. शहरातील शेकडो लहान मोठे कारखाने, दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट, रूपटॉप हॉटेल, बार, पार्किंगच्या जागेतील हॉटेल बार, खानावळी आणि युवा पिढी बर्बाद करणाऱ्या पबकडे या बोक्यांनी हप्ते खाऊन दुर्लक्ष केले. लोक मरत होते आणि हे लांडगे हप्ते गोळा करत होते. शहरात आज तब्बल 43 रूपटॉप हॉटेल झाली आणि त्यांना कुठलीच परवानगी नाही. हे सगळे रातोरात झालेले नाही. 5-7 लाखांची लाज घेऊन रूपटॉप हॉटेल पब राज रोज चालतात. महामार्गाच्या दुतर्फा आज पब दिसतात. पुणे शहरातील कोरेगाव पार्कला हिट अँड रनमुळे 2 तरुण IT अभियंते बिल्डरच्या कारट्याकडून बळी गेले. त्यानंतर जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त जागे झाले आणि पब सील करू लागले. वाकड, राबे, ताथवडे, हिंजवडी, बावधान, बालेवाडी, बाणेर या भागात मध्यरात्रीपर्यंत पब चालतात. रूपटॉप हॉटेलचे 90% मालक राजकारणी आहेत. मुंबईतील रूपटॉप हॉटेलला आग लागली होती, त्यावेळी गुदमरून लोक मेले कारण पळायला जागा नव्हती. आज पुणे पिंपरी चिंचवड शहरात असे शेकडो रूपटॉप हॉटेल आहेत. पिंपरी चिंचवड शहरात वाकड, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, चिंचवड, निगडी, स्पाईन रोड, भोसरी या भागांसह महापालिका हद्दीलगत असलेल्या परिसरात मोठ्या संख्येने रूपटॉप हॉटेल्स तयार झाले आहेत. जोवर आग लागत नाही, माणसांचे मुर्दे पडत नाही, तोवर यंत्रणेला जाग येत नाही. प्रशासनावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने जनतेची अवस्था मेल्याहून मेल्यासारखी झाली. शहरात बहुसंख्य कमर्शियल कॉम्प्लेक्स मधील तळमजल्याचे वाहन तळात मोठी मोठी हॉटेल्स झालीत. पार्किंगच्या जागा हॉटेल चालकांनी बळकावल्यात. अशाच केसमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने पिंपरीतील रत्ना हॉटेल प्रकरणात आदेश देऊनही मनपा प्रशासनाने डोळे मिटून सरळ दुर्लक्ष केलं. सगळे नियम धाब्यावर बसून असली हॉटेल्स उभी राहतात आणि अपघात, स्फोट झाला की मग कारवाईचा फार्स होतो. सध्या पब आणि रूपटॉप हॉटेल बाबत निबळ फार्स सुरू आहे. पोलिसांना किती हप्ते मिळतात याचा हिशोब स्वतंत्र मांडावा लागेल. उत्पादन शुल्क विभाग निबळ हप्ते गोळा करतो असे म्हटल्यास फावके ठरू नये. बार, वाईन शॉप्स, देशी दारू दुकानांनी सर्व नियम धाब्यावर बसवलेत, पण डोळे फुटलेल्या उत्पादन शुल्क विभागाला ते दिसत नाही. रात्री अगदी रस्त्यावरच्या चायनीजच्या टपऱ्यांवर सुद्धा दारू मिळते. शहरात शेकडो आगीच्या घटनांतून प्रशासनाने फक्त एक संधी साधली. 42 कोटींची अद्ययावत साहित्य खरेदी करून मलई खाल्ली. मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी चाटून पुसून खाणारी ही प्रवृत्ती प्रथम ठेचली पाहिजे. दिवाळीला फटाक्यांचे दुकानासाठी परवाने देताना पिंपरीच्या कापड बाजारात फटाक्यांची दुकाने असतात. पोलीस आणि महापालिकेचा फायर विभाग मिळून लाखोंचा मलिदा घेऊन हे परवाने देतात. जोवर भ्रष्टाचारी प्रशासन आहे तोवर हे असेच होणार. 7-10 कोटी रुपये थेट मंत्र्याला देऊन या शहरात पोस्टिंग घेणारे अधिकारी पैसे कमावण्यासाठी वाटेल त्या थराला गेलेत. हिट अँड रनचा प्रकार पुण्यात घडला, पण पिंपरी चिंचवड शहरात सुद्धा बापजाद्यांच्या जमिनीच्या पैशांवर अशा आलिशान गाड्या उडवणाऱ्यांची बिलकुल कमी नाही. विना नंबर प्लेटच्या दुचाकीवर 3-3 जण जाणारे प्रत्येक चौकात सापडतील. सोन्याचा मुलामा असलेल्या काळ्या काचांच्या कार चालकावर कारवाई केल्याच्या बाता मारणाऱ्या पोलिसांच्या बातम्या वाचल्या. तीच कार पुन्हा काळ्या काचा लावून पोलिसांच्या नाकावर टिचून शहरात फिरते. हजारो काळ्या काचांची, दादा भाऊंची वाहने शहरात फिरतात. कांठळ्या बसवणाऱ्या बुलेट पुणे शहरात जप्त होतात. इथे त्या रुबाबात धूम मचालो करत जातात. वाहतूक पोलिसांच्या समोर पिंपरी चिंचवड, निगडी, भोसरी, काळेवाडी 3 आसनी रिक्षात 6-7 लोक अक्षरशः कोंबून प्रवास करतात. महिना 25 लाखांचा हप्ता मिळतो म्हणून वाहतूक शाखा डोळे झाकून घेते. जोवर माणसे मरत नाहीत तोवर हा खेळ असाच चालतो. प्रशासनातील गिधाडे मुर्दे पडायचीच वाट पाहतात. हिट अँड रनची वाट पाहू नका, कारवाई करा. जनतेच्या भावनांचा उद्रेक झाला तर अराजक माजेल आणि त्याला जबाबदार सर्वस्वी हे भ्रष्ट प्रशासन असेल.